विमानाजाऊन पोहोचली आहेत, याची जबाबदारी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मग कुणाची? नाही नक्कीच, याची सगळी माहिती जी आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत असणार, आणि जे इनपुट्स पण आपल्याला मिळत आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आपण पाहतोय की त्यांना माहिती आहे की रोमानियाच्या बॉर्डरवर आहे, हंगेरीच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी आहे, पोलंडच्या बॉर्डरवर आहेत, या ठिकाणी भारताची विमानं उपलब्ध आहेत, हे ओके आहे. पण जो मूळ प्रश्न त्या ठिकाणी आहे की तिथपर्यंत पोहोचणार कसं. आता यामध्ये ज्या आहेत आणखीन दोन तीन गोष्टी आपण बघायला हव्या. खार्किव या शहरामध्ये हा सगळा जो ब्लास्ट किंवा हे सगळे हल्ले झाले आणि त्यामध्ये दुर्दैवी जो आहे मृत्यू नवीनचा त्या ठिकाणी झाला. आपण भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर खार्किव हे शहर युक्रेनची राजधानी कीव पासून खूप दूर आहे आणि त्याच्या मानानं खार्किव हे शहर जे आहे रशियाच्या बॉर्डरच्या जवळ. आता थोड्यापूर्वी उमेशजी असं म्हणत होते की आपण जे आहे रशिया आणि युक्रेन यांच्याशी सुद्धा दोघांशी सुद्धा जे आहेत आपले चांगले संबंध आहेत. मग एक प्रकारे डिप्लोमसीच्या माध्यमातून जर आपण इन्फ्लुएन्स करू शकलो आणि जर रशिया आणि युक्रेन यांच्याशी समन्वय साधून त्या खार्किव मधल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या कीव पर्यंत पाठवण्याच्या ऐवजी तिथल्या तिथे जर रशियाच्या बॉर्डर पर्यंत त्यांना आणता आलं आणि तिथून जे आहे त्या रशियाच्या बॉर्डरच्या तिथून जर भारतीय विमानं त्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांना जर जे आहे सुरक्षित स्थळ आलं तर ते आपल्याला अचीव करता येऊ शकतं. पण हे सगळं केव्हा शक्य आहे, तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस आपल्या डिप्लोमसीचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट, आज घडीला तरी कमीत कमी काही महत्वाची मोठी शहरं जी आहे त्याच ठिकाणी ही सगळी अफरातफरीची परिस्थिती आहे. छोटी शहरं आणि त्यातल्या त्यात युक्रेनच्या जर आपण पश्चिमेला पाहिलं तर युक्रेनच्या पश्चिमेला लिव्हिव सारखी शहरं असतील किंवा युक्रेनच्या पश्चिमेला मुख्यतः नाटो सदस्य राष्ट्रांच्या बाउंड्रीज त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, इमिजिएटली जे आहे रोमानिया पोलंड वगैरे त्यांच्या बाउंड्रीपर्यंत जरी तुम्ही नाही पोहोचले तरी कमीत कमी युक्रेनच्या पश्चिमेला असणाऱ्या शहरांपर्यंत गावांपर्यंत जर आपले विद्यार्थी भारतीय नागरिक पोहोचले तर कंपॅरेटिव्हली जे आहेत ते आणखीनच सुरक्षित स्थळी असू शकतील. तर असं कमीत कमी इंटरसिटी मुवमेंट असं जे आहे एम्बेसीच्या कॉर्डिनेशनच्या माध्यमातून एम्बेसीच्या भारतीय एम्बेसीच्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून जर हासिल करता आलं तर माझ्या मते जो आहे तो नक्कीच भारतीय नागरिक जे त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांच्यासाठी दिलासा ठरू शकेल. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी, काही वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळेस इराकचं युद्ध झालं होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एक चित्रपट पाहिला असेल एअरलिफ्ट, त्या एअरलिफ्ट चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की इराक युद्धाच्या वेळेस सुद्धा एक विपरीत परिस्थिती होती आणि त्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीयांना एअरलिफ्ट करण्याचं काम त्यावेळेस एअर इंडियाने त्या ठिकाणी केलं होतं. आज परिस्थिती वेगळी आहे पण आज सुद्धा जी आहे युक्रेनमध्ये विपरीत परिस्थिती आहे. जसं थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं की ज्यावेळेस क्रायसिस असतो तो क्रायसिस खरा ठरवत असतो तुमच्यातले नेतृत्व गुण. आता पुन्हा एकदा इंडियन एअरफोर्स असो एअर इंडिया असो किंवा आमचं राजकीय नेतृत्व असो आणि त्याहून महत्वाचं आमचं विदेश इंडियन फॉरेन सर्व्हिसेसशी रिलेटेड जे प्रशासन असो त्यांच्यासाठी जी आहे ही एक टेस्ट आहे. हा क्रायसिस म्हणजे त्यांच्यासाठी जी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. यांना काळच सांगेल की या क्रायसिसला जे आहे खऱ्या अर्थानं ते कसे डील करतात, खरोखर या संधीचा परिस्थिती आहे. मात्र युद्ध परिस्थितीमध्ये देखील इतर देशातले आलेले जे नागरिक आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मग कुणाची असते, कशाप्रकारे विद्यार्थी त्या ठिकाणून बाहेर निघू शकतात. आज देशातही आपण विचार केला सतीशजी, जर कुठल्याही प्रकारची परिस्थिती आली तर लगेच आर्मी ऑफिसर्स असतील त्या ठिकाणचे जवान असतील ते मदतीसाठी धावून जातात, म्हणजे पूर परिस्थिती असेल इतर गोष्टी असतील तर ते निश्चित जाताना दिसतात. मात्र ज्यावेळेला आपलेच नागरिक देशाच्या बाहेर अडकलेले तर त्यांच्याही युद्धाचे कुठलेही नियम अटी शर्थी नाही आहेत का? नक्कीच विशालजी, कागदावर नियमांमध्ये जर पाहिलं तर नक्कीच युद्धाचे नियम आहेत पण ग्राउंड रियालिटी जर आपण पाहिलं तर हे युद्धाचे नियम जे आहेत नेहमीच वाऱ्यावर सोडले जातात. आता हा एक मोठा विषय होईल पण जर युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष जर आपण पाहिला आणि मागचे काही दशकांचा इतिहास जर पाहिला तर त्या ठिकाणी रशिया असेल युक्रेन असेल किंवा नाटो सदस्य राष्ट्र अमेरिका असेल प्रत्येकानं जे आहे आंतरराष्ट्रीय कराराच्या ज्या आहेत चिंध्या उडवलेल्या आहेत असा कोणीच त्या ठिकाणी छाती टोकपणे सांगू शकत नाही की आम्ही प्रत्येक आंतरराष्ट्रीय कराराचं त्या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जे आमच्यावर अन्याय झालेला हा दुसरा विषय. पण एक महत्वाचा इश्यू या ठिकाणी असा जो आहे जसा तुमच्या प्रश्नाचा ओघ त्या ठिकाणी आहे, वार हा शब्द WAR वार हा शब्दच वियर या शब्दापासून आलेला आहे आणि या शब्दाची उत्पत्ती जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर वियर या शब्दाचा अर्थ आहे कॅओस अफरातफरी. युद्धाच्या परिस्थितीमध्ये नेहमीच अफरातफरीची परिस्थिती असते म्हणून नियम जरी असले तरी त्या नियमाच्या अनुसार जे आहे त्या सगळ्या गोष्टी होतीलच याची जी आहे कोणीही जबाबदारी घेऊ शकत नाही. पण
हे जरी सगळं असलं तरी मी प्रॅक्टिकली जे आहे दोन सोल्युशन या ठिकाणी सांगतो की ही सगळी परिस्थिती आहे. आज घडीला सुद्धा जे आहे भारत सरकार काय करू शकतं, पॉईंट नंबर वन, ऑलरेडी जे आहे भारत सरकार उत्कृष्टरित्या इव्हॅक्युएशनशी रिलेटेड जे काही शक्य आहे, जसं मी म्हटलं C-17 ग्लोब मास्टर पाठवतोय, मंत्र्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय. आणखीन याच्या पलीकडे जाऊन करायची काय गरज आहे? पॉईंट नंबर वन, आता भारत सरकार जे आहे युक्रेनला ह्युमॅनिटेरियन एड देत आहे, म्हणजेच आम्ही जे आहे त्यांना मदत देतोय, आम्ही त्यांना जे आहे धान्य देतोय, आम्ही जे आहे या युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये तिथल्या जनतेसाठी मदत म्हणून वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतोय, आम्ही युक्रेनला मदत करतोय ना. मग त्याच्या बदल्यामध्ये जर आम्ही मदत करतोय तर युक्रेनच्या सरकारकडून, युक्रेनच्या प्रशासनाकडून भारतीयांची सुटका कशी होईल हे आपण त्या ठिकाणी इन्शुअर करावं. एक सिम्पल एक्झाम्पल मी सांगतो, कारण ऑलरेडी जे आहे डिप्लोमसीच्या माध्यमातून आपले त्या ठिकाणी लिंक्स आहेत. मग समजा किव शहरामधल्या जे भारतीय आहेत त्यांचे सगळे मोबाईल नंबर, सगळे डिटेल्स, आता उमेशजी जे म्हणत होते 100% मी त्यांच्याशी सहमत त्या ठिकाणी, हे सगळे डिटेल्स जर एम्बॅसीकडे असेल आणि जर भारत सरकारनं तशा प्रकारचा समन्वय साधला की समजा आज संध्याकाळी 5 वाजता या या ठिकाणाहून किव या ठिकाणी, किवच्या या या ठिकाणावरून जे आहे एक बस त्या ठिकाणी निघणार आहे, त्यामध्ये जे आहे 100 विद्यार्थी त्या ठिकाणी बसणार आहेत आणि तिथून जे आहे 100 किलोमीटरवरच्या XYZ लोकेशनवर ती बस जाणार आहे. युक्रेनचे जे सैन्य असतील त्यांना किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट असतील त्यांना तशा प्रकारची माहिती दिली तर तशा प्रकारचा कुठलाही खतरा ऍटलीस्ट युक्रेनच्या सैन्याकडून त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. बायचान्स त्यामध्ये जर काही परिस्थिती निर्माण झाली तर लगेच जे आहे त्यांना इमर्जन्सी प्लॅनच्या अनुसार त्या काही मिनिटांसाठी सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम हे युक्रेनच्या सैन्याकडून, युक्रेनच्या प्रशासनाकडून केलं जाऊ शकतं. टिट फॉर टॅट, आम्ही तुम्हाला मदत करतोय, नक्कीच युद्ध सदृश परिस्थिती आहे, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहात, आम्ही तुम्हाला मदत करतोय, पण त्याच्या बदल्यामध्ये आमच्या देशातल्या नागरिकांची सुरक्षा ही सुद्धा महत्वाची आहे. अशा प्रकारचा इन्फ्लुएन्स जर आपल्याला टाकता आला त्याच वेळेस मी म्हणेल की आपली डिप्लोमसी ही खऱ्या अर्थानं सक्षम आहे. या बाकी गोष्टी ज्या आहेत, कागदपत्र, कागदी घोडे नाचवणं, हे तर सगळेच त्या ठिकाणी करतात आणि ज्यावेळेस विपरीत परिस्थिती असते त्याच वेळेस खरं तुमचं नेतृत्व, मग ते प्रशासनाचं असो त्याचबरोबर राजकीय नेतृत्व असो, त्याचा खरा कस लागत असतो, म्हणून ही गोष्ट त्या ठिकाणी केली जाऊ शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा, छोटासा मुद्दा आहे, दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की जर अशा प्रकारचं एम्बेसी त्या ठिकाणी एक प्रकारचा आदेशच देत असेल की विद्यार्थ्यांनी आपलं आपलं बघावं आणि लवकरात लवकर जे आहे बॉर्डर पर्यंत पोहोचावं, म्हणजे थोडक्यात त्यांनी काय करावं, आपलं आपलं एखादं व्हेइकल, एखादी बस, त्याचा बंदोबस्त करावा आणि बॉर्डर पर्यंत पोहोचावा. तर खरोखरच विद्यार्थी हे जर करू शकत असतील आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की ते बॉर्डर पर्यंत येतील, तर मग त्या ठिकाणी एम्बेसी असल्यामुळे त्या एम्बेसीजनं जे आहे तिथल्या कॉन्ट्रॅक्टर सोबत किंवा त्यांची जे लिंक्स आहेत ते स्वतः ही सगळी अरेंजमेंट का करू शकत नाहीत. त्यांनी जर ही सगळी अरेंजमेंट केली तर हा सगळा जो कॅओस आहे, हा सगळा जो गोंधळ आहे आणि एक प्रकारची भीती तिथल्या भारतीय नागरिकांमध्ये जी आहे ती आपल्याला कमी करता येईल. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, हे सांगणं खूप सोपं आहे हो, की जे आहे तुम्ही बॉर्डर पर्यंत पोहोचा आणि बॉर्डरवर जे आहेत आमची सगळी विमानं त्या ठिकाणी तयार आहेत. म्हणजे हा असा प्रकार झाला काही महिन्यांपूर्वीच, आपण अफगाणिस्तानची काय अफरातफरी आहे ती पाहिली. हा प्रकार असा झाला की अफगाणिस्तानमध्ये जे आहे समजा जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी फक्त जे आहे पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत यावं, पाकव्याप्त काश्मीर पर्यंत यावं, किंवा त्यांनी फक्त जे आहे इराणच्या बॉर्डर पर्यंत यावं, मग त्याच्यानंतर सगळा बंदोबस्त आमच्या भारत सरकारचा. म्हणजे हे असं म्हणणं हे किती चुकीचं आहे. सुरुवात तुम्ही जी त्या ठिकाणी केली होती की अशा प्रकारचा आदेश काढणं हे जे आहे खरंच प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का, कुठले वेगवेगळे अँगल आहेत, हा विचार कुठेतरी मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सनं करणं अत्यंत आवश्यक होतं. दुर्दैवानं ते झालं नाही, बिलकुलच काम करत नाहीत असं बिलकुल नाही, अतिशय छान काम त्या करतायत, पण याही पेक्षा बऱ्याच काही जास्त अपेक्षा एक सरकार म्हणून, एक प्रशासन म्हणून नक्कीच तुमच्याकडून आहेत. नक्कीच, या सर्व मान्यवरांबरोबर अशाच प्रकारे ही चर्चा कारणीभूत आहे. कोण जबाबदारी घेईल लेफ्टनंट कर्नल? नक्कीच विशालजी, मागच्या काही दिवसांपासून लोकशाही चॅनलवरच वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना आणि आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे आहे जो एक त्या ठिकाणी बाईट सुद्धा दाखवला होता एका चर्चेमधला, आपला हाच सूर राहिलेला आहे आणि आपणच त्या कार्यक्रमासाठी अँकर होता. काही दिवसांअगोदरच जी आहे आपली चर्चा झाली होती आणि त्यावेळेस सुद्धा मी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली होती की अतिशय स्फोटक परिस्थिती आहे आणि ही स्फोटक परिस्थिती काही एका दिवसामध्ये तयार झालेली नाही. मागच्या काही आठवड्यांपासून जे आहे दिवसेंदिवस युक्रेनमधली परिस्थिती स्फोटक होतीये आणि ते ओळखूनच वेगवेगळ्या देशाचे जे राजदूत आहेत किंवा वेगवेगळ्या देशाच्या ज्या एम्बेसीज आहेत त्या प्रोएक्टिव्ह भूमिका घेत आहेत. म्हणूनच अमेरिका असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, त्या देशांनी आपले राजदूत, त्याचबरोबर कर्मचारी आणि त्याहून महत्वाचं आपल्या नागरिकांना, मॅक्सिमम नागरिकांना जे आहे वेळेच्या आधीच सुखरूपपणे त्यातून त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. भारताला हे का करता येऊ शकत नव्हतं? भारत आज काम करतोय का? उत्कृष्ट काम
काम करतोय. रिएक्शनरी पॉलिसी आपण ज्याला म्हणतो की ज्यावेळेस आग लागली त्यानंतर जे आहे आग वाचवण्यासाठी जे आहे आम्ही जोरदार प्रयत्न करतो. आता सुद्धा आपल्याला दिसतंय की लिटरली आपण आता C-17 ग्लोब मास्टर जे युद्धभूमीत पाठवलं जाणारं ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सुद्धा पाठवण्याची तयारी सरकारनं दाखवलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं बरेचसे भारतीयांना आपण वापस आणू. पण जसं मी म्हटलं 11th hour सगळं जे आहे एकदा आग लागल्यानंतर हा सगळा प्रकार तुम्ही करताय हे आपल्याला अगोदरच करता येत नव्हतं का? प्रतिबंधात्मक जर सगळ्या या बाबी आपण केल्या असत्या तर कित्येक भारतीय सुखरूपपणे भारतामध्ये पोहोचले असते आणि आता जो खूप मोठा धोका आता सुद्धा आहे दुर्दैवानं जे आहे नवीन हा जो आहे याचा पहिला बळी ठरलेला आहे. भगवान ना करे पण येणाऱ्या दिवसांमध्ये जी स्फोटक परिस्थिती आहे भारत सरकार गॅरंटी देऊ शकतं का की कुठल्याही भारतीयाचा जे आहे त्यामध्ये बळी जाणार नाही कुठल्याही भारतीयाला जे आहे त्या ठिकाणी हानी होणार नाही? ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया तिथल्या विद्यार्थ्यांकडून आपण पाहतोय फक्त इथपर्यंत पोहोचणं नाही सांगणं खूप इझी आहे की जे आहे एका दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी तिथून लीव्ह इमिजिएटली पण त्या क्यू पासून जे आहे पोलंडच्या बॉर्डर पर्यंत रोमानियाच्या बॉर्डर पर्यंत हंगेरीच्या बॉर्डर पर्यंत विद्यार्थी कशी पोहोचतील? कारण ज्या प्रकारची अफरातफरीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे प्रत्येक काही मिनिटाला जर एअर रेड सायरन त्या ठिकाणी वाजत असेल तर कशा प्रकारे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचतील? मग इथे एक सरकार म्हणून इथे एक खऱ्या अर्थानं भारत एक राष्ट्र म्हणून आपण आपला इन्फ्लुएन्स रशिया त्याचबरोबर युक्रेन यांच्यावर कुठेतरी जे आहे इन्फ्लुएन्स तो त्या ठिकाणी लादणं हे आवश्यक आहे. कारण प्रत्येक भारतीयाचा जीव ही भारत सरकारसाठी प्राथमिक रिस्पॉन्सिबिलिटी असावी आद्य कर्तव्य असावं आणि त्या कर्तव्यामध्ये जर कुठेही कसूर झाली तर मी म्हणेल की तो गेलेला बळी त्याच्यासाठी प्रत्यक्षरित्या जरी नसलं तरी मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आमच्या एक टर्म आहे त्याला आम्ही म्हणतो विकारियस रिस्पॉन्सिबिलिटी. भारत सरकारची ही विकारियस रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्रत्यक्षरित्या जरी नसले तरी तुमची ती जबाबदारी होती त्याविषयी काळजी घेणं त्याविषयी ऍक्शन घेणं त्यामध्ये कुठेतरी तुम्ही कमी पडला म्हणूनच हा एंड रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे मात्र कमी पडण्याचं कारण काय म्हणजे उमेश पाटील यांच्याकडे जाईल मी यावेळेला. उमेश